इंग्लिश मध्ये आपण सुद्धा केस चालू केलेली आहे आणि केस आपण पाहत आलेलो आहे. पुढे बघूया आता केस मध्ये. केसला आपण विभक्ती म्हटलेला आहे इकडे सुद्धा. सरळ सरळ सेंटेन्स मध्ये जे नाउन किंवा प्रोनाउन असतं त्याचं रिलेशन कोणाशी असतं, एक तर वर्बशी किंवा इतर वर्ड्सची, ते दाखवायचं काम कोणाचं आहे, केसचं आहे, विभक्ती. यामध्ये आपण पाहिलं होतं किंवा केस किती प्रकारचे आहेत, त्यातला जो पहिला आहे त्यातला घेतला होता आपण नॉमिनेटिव्ह केस. फक्त मी नावं लिहितोय कारण त्या दिवशी आपण पाहिलेलं. नॉमिनेटिव्ह केसलाच आपण सब्जेक्टिव्ह केस देखील म्हणतो. याला आपण प्रथमा विभक्ती म्हटलेलं आहे, इथे कुठे प्रत्यय लागत नाही. तर दुसरी जी केस लिहिली होती तिला आपण ऑब्जेक्टिव्ह केस लिहिली होती आणि ऑब्जेक्टिव्ह केसलाच आणखी एक नाव घेत आहे ते मला ऍक्विजेटिव्ह केस. तिला आपण द्वितीय विभक्ती म्हणतो. म्हणजे याचा अर्थ ही ऑब्जेक्टचं काम करणार आहे आणि कशाचं काम करणार आहे, सब्जेक्टचं काम करणार आहे. तिसरी जी विभक्ती आहे ती म्हणजे डेटिव्ह केस. डेटिव्ह केस म्हटलं की ही आली चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्ती जसं आपल्याकडं संप्रदानाचे कार्य करते. आपण एक लक्ष ठेवू, दान दान फॉर डी, डी फॉर दान, डेटिव्ह केस. ज्याला क्रियेतून दान मिळते त्याला. म्हणजे यामध्ये तुम्ही जर पाहिलं की इथं सब्जेक्ट हे ऑब्जेक्टचं काम करणार म्हणजे ते सकर्म क्रियापदाच्या नंतर येणार. इथं तुम्हाला दोन कर्म आवश्यक आहे, दोन कर्मामध्ये हे इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं काम करणार आहे. चला बघा म्हणजे यांच्याकडे कार्य कसं चाललंय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट टू किंवा फॉर या प्रेपोजिशनने नाउन किंवा प्रोनाउन जोडले जाऊ शकते. या पद्धतीने सुद्धा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इथे येणार, नाउन किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सांगू शकतो कोणाच्या नंतर अंतर टू किंवा फॉरचे. पण त्यासाठी तुम्हाला दोन ऑब्जेक्ट असणं आवश्यक आहे. एक झालं इकडचं ऑब्जेक्ट, हे डिरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून काम करणार आणि हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून काम करणार आहे. त्यांची आपण रचना सुद्धा पुढे पाहूया सेंटेन्स मध्ये. चौथं जे आलेलं आहे ते म्हणजे ऍप्लेटिव्ह केस. व्याकरणकार परिषदेला अमान्य करतात. ऍप्लेटिव्ह केस मराठीतली ही पंचमी विभक्ती ज्याद्वारे क्रिया केली जाते. हे जास्त करून पॅसिवाईस मध्ये जे वापरलं जातं, पॅसिवाईस मध्ये म्हणजे इथं सब्जेक्ट येईल, सब्जेक्टच्या नंतर थोडा तो ऑब्जेक्ट असतो, सब्जेक्टच्या नंतर बीचे रूप वापरले जातील हेल्पिंग वर्ब म्हणून आणि बीच्या रूपाच्या नंतर वर्बचं थर्ड फॉर्म आणि त्याच्यानंतर बाय हे याच्यातलं प्रिपोजिशन येईल आणि ते प्रिपोजिशनच खरी ओळख करून देईल कोणाची, ऍप्लेटिव्ह केसची. बाय नंतर येणारा नाउन किंवा प्रोनाउन हे याच्यातलं एजंटचं काम करेल आणि ते पुढे जाऊन बाय प्रिपोजिशन एजन्सीचं काम, एजन्सी दाखवण्याचं काम त्याचं आहे. आणि मग एवढा जो सेट झालेला आहे हा तुमचा कोणा झाला आहे ऍप्लेटिव्ह केससाठी, म्हणजे एक परिचय झाला त्याचा. एक किंवा इतर तुम्ही सेंटेन्स मध्ये फ्रॉम नंतर देखील वापरू शकता. फ्रॉम नंतर येणारा नाउन किंवा प्रोनाउन हे सुद्धा तुमच्या कोणत्या केस मध्ये राहील, ऍब्लेटिव्ह केस मध्ये. म्हणजे एखाद्या कोणती क्रिया होणे म्हणजे त्याचा सोर्स दाखवणे, स्रोत दाखवणे, क्रियेचा स्रोत दाखवायचं काम कोणाचं आहे, ऍब्लेटिव्ह केसच आहे. म्हणजे याच्यामध्ये सोर्स दाखवला जाईल तुम्हाला क्रियेचा, किंवा सोर्स नाही आला तर एखादी एजन्सी दाखवेल तो त्याची ज्याच्याकडून क्रिया केली जाते. पाचवं जे आहे ते म्हणजे पॉझिटिव्ह केस. ही फार फार महत्वाची आहे. त्या पॉझिटिव्ह केस मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की पॉझिटिव्ह केसला आपण जेनेटिव्ह केस देखील म्हणतो. मराठीतली षष्ठी विभक्ती आहे. पण मराठीचे एक वैशिष्ट्य की षष्ठी विभक्ती मग ते व्यक्ती असो का मनुष्य असो, व्यक्ती असो का निर्जीव वस्तू असो, त्यांना सर्वांना मात्र काय लागलेलं आहे, चाचीचे तुम्हाला प्रत्यय लावता येईल. पण इथं मात्र तसा फरक पडलेला आहे. इथं यस जेनेटिव्ह केस आणि ऑफ जेनेटिव्ह केस असे दोन प्रकार पडतात. म्हणजे तुम्ही सजीवांसाठी काय वापरायचं, तर सजीवांसाठी जे काही नाउन येईल त्या नाउनला जोडून तुम्हाला यस जेनेटिव्ह केस वापरायची, म्हणजे अपॉस्ट्रॉफी वापरायचं आहे. नाउनला सर्वात पहिले तुम्हाला अपॉस्ट्रॉफी जोडावं लागेल. अपॉस्ट्रॉफी प्लस यस. किंवा सजीव नसतील निर्जीव असतील तर त्यांना तुम्ही एखादा नाउन येईल ज्याच्याशी संबंध दाखवायचा, इकडे एक नाउन येईल आणि त्याच्या आधी तुम्हाला ऑफ प्रिपोजिशन वापरायचं आहे, याला तुम्ही ऑफ जेनेटिव्ह म्हणता आणि याला आपण यस जेनेटिव्ह म्हणू. या दोन केसमध्ये आपण त्याचा अभ्यास करणार.
सहाव्या क्रमांकाची केस आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे नॉमिनेटिव ऑफ अड्रेस. याला आपण एक नाव दिले होते शिफ्ट जाता आता, ती म्हणजे व्होकेटिव केस. ही सरळ मराठीमध्ये संबोधन जी विभक्ती आलेली आहे ती संबोधन विभक्ती यामध्ये. म्हणजे एखादं जे नाऊन येईल त्या नामाच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल, स्वल्प विराम द्यावा लागेल, कॉमा द्यावा लागेल. समजा मी इथं घेतले बघ, बरं राजू कम हियर, काही नाही असं भेटलं की व्हॉट डू यू वॉन्ट सर, काय हवंय तुम्हाला, अनोळखी व्यक्तीने विचारलंय की नाही. म्हणजे इथं येणार बघ बरं, इथं सुद्धा तुम्हाला कॉमा दिसतोय, इकडे शेवटून आलं तर त्याच्या आधी काय दिसतोय, कॉमा दिसतोय. हे झालं कशामध्ये, याच्यामध्ये नॉमिनेटिव्ह केस, नॉमिनेटिव्ह ऑफ अड्रेस किंवा त्याला म्हटलं आपण व्होकेटिव्ह केस संबोधनातील. आणि जो शेवटचा जो केसचा भाग नाहीये तो याच्यामध्ये तुम्ही नॉमिनेटिव्ह केस मध्ये विभागू शकता, ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये विभागू शकता, त्याच्यानंतर पुढे येणाऱ्या पॉझिटिव्ह केस मध्ये, या तिघांसाठी तो वापरला जाईल. कोणते कोणते याच्यामध्ये हे आणि येणारे पॉझिटिव्ह यांच्यासाठी तो वापरला जाईल हा भाग. त्याला आपण नाउन इन अपोजिशन, अपोजिशनचा अर्थ आहे समानाधिकरण. हे काय विभक्तीचा प्रकार नाहीये, पण नाम किंवा सर्वनामाच्या, नाम किंवा सर्वनामाची अधिक माहिती देण्यासाठी एखादे परत नाम वापरले गेले असेल त्याच्यानंतर तर ते समानाधिकरणचे कार्य करू शकते. म्हणजे एखादं नाउन किंवा नामाच्या ऐवजी एखादं येणारं प्रोनाउन याची माहिती द्यायसाठी परत एखादं नाम आले असेल तर हे कोणत्या विभक्तीत घ्यायचे किंवा कोणती त्याचं ठरवायचं, तर विभक्ती ठरवताना ती ज्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या मागे राहील यांचीच विभक्ती याला देणे आवश्यक आहे. ते आपण नंतर पाहणारच आहोत. पण एक लक्षात ठेवायचं, इथं हे सर्वनामाच्या रूपात कधीच येणार नाही, इथलं येऊ शकते नाम किंवा सरनामाच्या रूपात. म्हणजे हे कोणाची माहिती देणार आहे याची, म्हणून हा जो पार्ट झालेला आहे तो पुढे अपोजिशन नावानं ओळखला गेला. सर एक्झाम्पल मध्ये समजा मी दिलं बघ, बरं माय सन अ डॉक्टर इज अराइविंग टुमारो. मी इथं बघ, बरं इथं इथे दोन कॉमा मध्ये त्याला मी बंदिस्त केलेलं आहे. माय सन अ डॉक्टर इज अराइविंग टुमारो, माय सन इज अराइविंग टुमारो एवढं म्हटलं तरी सेंटेन्स कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे याच्यातलं हे जे इज अराइविंग जे वर्ब आहे याच्यातलं त्याचं जे सब्जेक्ट आहे ते कोण आहे, याच्यातलं सन आहे आणि ते पुढे सब्जेक्टिव्ह केस मध्ये आहे, त्याला आपण नॉमिनेटिव्ह केस मध्ये म्हणतो जे सब्जेक्टचं काम करतंय. आणि हा याची अधिक माहिती द्यायसाठी आलेला आहे. मग काय म्हणते सर, याची केस ठरवायची की नाही ठरवायची, तर त्याची केस ते ज्या नामाची माहिती देणार आहे त्याची केस तो घेऊन टाकत असतो. मग इथं बरोबर माय सन सब्जेक्टिव्ह केस मध्ये, म्हणजे हे इथलं अपोजिशन जो पार्ट आहे तो पण कोणत्या केस मध्ये आला, सब्जेक्टिव्ह केस. काय म्हणते सर, हे शिकवायची काही गरज आहे का, इथं तर काही कळतच नाही सर. पण सर्वनाम जेव्हा येईल त्यावेळेला बघा बरं काय होईल, क्रियापद आपल्याला भरता आले पाहिजे. मी उदाहरण इकडे घेतोय बघा, बरं मी इथं दिलं आय मिस्टर देशमुख, रिकामी जागा ठेवली वर्बची लेझी. इथं मी तुम्हाला पर्याय दिला, तू एम घेणार आहेस का इज घेणार आहे, यासाठी शिकवा लागते, बाकी काही नाहीये. कारण असे परीक्षेला रिकामी जागा येत आहे, मग सांगा येतात आय मिस्टर देशमुख डॅश लेझी. काय म्हणते सर, मिस्टर देशमुख हे नाऊन आहे, मग तुम्ही काय घ्यायला पाहिजे, इज घ्यायला पाहिजे. पण इज घेता येणार नाही, कारण याच्यातला रिअल सब्जेक्ट कोण आहे, मिस्टर देशमुख हा सब्जेक्ट नाहीये, त्याच्या आधी येणार कोण आहे, तर आय. कारण हे अधिक माहिती देते कोणाची, ह्या प्रोनाऊनची. जे हे प्रोनाऊन इथं कशाच्या रूपात आहे, सब्जेक्टच्या रूपात आहे. आणि याच सब्जेक्टचा संबंध कोणाशी राहणार, या वर्बशी राहणार, मग उत्तर काय त्याच्या मध्ये एम, आय मिस्टर देशमुख एम लेझी. आय काय त्याच्यातलं सब्जेक्टिव्ह केस मध्ये, प्रोनाऊन आहे पण सब्जेक्टिव्ह केस मध्ये. मग काय म्हणते सर, हे मिस्टर देशमुखचं केस कोणती धरायची, ते अपोजिशन मधला जरी पार्ट असला तरीही तो याचीच केस घेऊन टाकतो. हा काय म्हणतो, सब्जेक्टिव्ह केस मध्ये येतो, ज्याला आपण नॉमिनेटिव्ह केस मध्ये म्हणू शकतो. पण याला याच्यातला सब्जेक्ट पूर्णपणे म्हणता येणार नाही, तो अधिक माहिती देणारा आहे.
तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या आपण लगेच. त्याच्यानंतर क्लॉज टाइप्स. क्लॉज टाइप्स म्हणजेच काय, की सब्जेक्ट वर्ब यांच्या काही रचना आपण पाहणार आहे, कारण त्याशिवाय आम्हाला विभक्ती कळणार नाही. आता पाहिजेत आपल्याला ते म्हणजे क्लॉज एलिमेंट्स. काय म्हणती सर क्लॉज म्हणजे काय असतं? तर क्लॉज अर्थपूर्ण जर क्लॉज असता, मिनिंगफुल जर क्लॉज असला, त्याला आपण सेंटेन्स म्हणतो. म्हणजे एक प्रकारे सेंटेन्सचे एलिमेंट्स आहेत, ते घटक आहेत. मग कोणते कोणते घटक आहेत? सरळ सरळ मराठीमध्ये आपण ज्यांना कारकार्थ म्हणतो, ते कारकार्थ याच्यामध्ये घटक होऊन बसलेले आहेत, कार्य करणारे. म्हणजे नाउन प्रोनाउन कोण आहे तर ते कोणते कार्य करणार, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा येतो. मग क्लॉज एलिमेंट्स कोण कोण याच्यामध्ये बघा. यस यस फॉर मी घेतो बघा. सब्जेक्ट नंबर वन, हे फार फार महत्वाचे आहे. कारण काय की ग्रॅज्युएशन लेवलला कंपल्सरी इंग्लिश मध्ये 10 ते 20 मार्काला हे सुद्धा विचारतात की हे फक्त दिलेल्या सेंटेन्स मध्ये तुम्ही आम्हाला ओळखून दाखवा, सब्जेक्ट कोण आहे, ऑब्जेक्ट कोण आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट कोण आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोण आहे, कॉम्प्लिमेंट कोण आहे, हे सगळ्या गोष्टी ओळखून दाखवा. मग इथं सब्जेक्ट, मग सब्जेक्टला आपण यस असं नाव द्यायला सुरुवात करू शॉर्ट फॉर्म मध्ये. दुसरा जो मेंबर आलेला आहे याच्याकडं, तो म्हणजे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट साठी आपण ओ म्हणू शकतो, पण ऑब्जेक्ट पण दोन प्रकारचे असले तर मग याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे ऑब्जेक्ट घेतले. एक त्याच्यामध्ये घेतलं बघा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्टला असं ओच्या खाली काय केलं आपण पायथ्याशी आय लिहूया, हे आमच्या सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे ग्रॅज्युएशन लेवलला. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दुसरं जे आलेलं आहे ते म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट, हे पायथ्याशी डी. कारण तसं एकच ऑब्जेक्ट आलं तर मग त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे काही गरज नाही, फक्त ओ. तिसरा जो आलेला आहे तो म्हणजे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट असं याला जेव्हा आपण करता म्हणतो तेव्हा हे कोण झालं, याच्यातलं कर्म झाले. इनडायरेक्ट ऑब्जेक्टला आपण अप्रत्यक्ष कर्म म्हणतो, याला आपण प्रत्यक्ष कर्म म्हणतो, अशी नावं आहेत. हे सुद्धा आपण जेव्हा वाक्य पृथक्करण मराठीमध्ये शिकत असतो व्याकरणामध्ये त्याचा अभ्यास केला जातो. याला आपण गौण कर्म म्हणतो, त्याला हे झालं याच्यातलं प्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष किंवा ते कोणतं झालेलं ते गौण कर्म, आणि खालचं प्रत्यक्ष किंवा त्याला आपण प्रधान कर्म देखील म्हणू शकतो. मग कॉम्प्लिमेंटला काय म्हणायचं? अरे कॉम्प्लिमेंटला आपण मराठीमध्ये विधान पूरक म्हणतो. म्हणजे याचा अर्थ त्यावेळेला वाक्यातलं क्रियापद हे क्रियावाचक नसतं किंवा ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसतं, तेव्हा ते मदत कोणाची घेत असतं? कॉम्प्लिमेंटची. मग कॉम्प्लिमेंट कोणाची माहिती देऊ शकतो? कॉम्प्लिमेंट हे कधी सब्जेक्टची माहिती देईन, तर कॉम्प्लिमेंट हे कधी ऑब्जेक्टची माहिती देईन. म्हणून याच्यामध्ये दोन कॉम्प्लिमेंट जन्माला आलेत. त्यातलं एक आहे बघा बरं, की जे कॉम्प्लिमेंट सब्जेक्टचं काम सब्जेक्टची माहिती देईन, मग त्याला आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणूया किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट याला आपण सीच्या पायथ्याशी यस लिहूया, म्हणजे लक्षात येईल आपल्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट विषयी माहिती देणार, ते ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट राहणार. याच्यावर एक काला की ऑब्जेक्टच्या नंतरच या कॉम्प्लिमेंटचं स्थान राहणार आहे. ऑब्जेक्टची माहिती देणारं विधानपूरक आणि सब्जेक्टची माहिती देणारं विधानपूरक, हे जास्त करून सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जे आहे ते बीच्या रूपाच्या नंतर वापरले जातात, किंवा बीचे किंवा हॅवचे रूप जर मेन वर्बचं काम करत असेल तर त्यांचं कार्य सुरू होऊन जाते. त्यानंतर चौथं जे आलेलं आहे म्हणजे ह्यामध्ये हे झालं विधानपूरकाचं काम करणार आहे. चौथा जो पार्ट आहे तो म्हणजे याच्यातला ऍडवर्ब. ऍडवर्बचंच कार्य करणार आहे ते. हे सगळे ऍडवर्बियल्स आलेत. ऍडवर्बियल्स ऍडवर्बियल्स मध्ये पण तीन प्रकारचे ऍडवर्ब्स फार महत्वाचे चालतात, ते म्हणजे ऍडवर्ब ऑफ मॅनर, ऍडवर्ब ऑफ प्लेस, ऍडवर्ब टाइम. यांचं जनरली त्यांची सिक्वेन्स चेंज केली जात नाही. मी शॉर्टफॉर्म मध्ये बघा, ए एम म्हणजे झालं ऍडवर्ब ऑफ मॅनर, दुसरं घेतलं मी ए पी म्हणजे ऍडवर्ब प्लेस, झालं मी तिसरं घेऊ शकतो याच्यामध्ये ऍडवर्ब ऑफ टाइम, झालं हे तीन सिक्वेन्स. हे सिक्वेन्स मध्ये महत्वाचं मॅनर प्लेस टाइम, त्यांचा सुद्धा आपला अभ्यास करायचा आहे. मग आता आपलं एक करायचंय की आमचे येणारे जे आम्ही नाउन प्रोनाउनचे ज्या काही केस आहे त्या केस याच्यामध्ये कशा विभागायच्या, मग यांचे काहीतरी स्ट्रक्चर राहतील ना सर फिक्स, ते स्ट्रक्चर सुद्धा आपण इकडे पाहूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एकूण क्लॉज एलिमेंट्सचे 7 क्लॉज टाइप्स आहेत.
किती आहेत म्हणजे मी ह्या साइडला लिहितो क्लॉज टाइप्स हे बेसिक टाइप्स आहेत एकूण 7 त्यामध्ये त्यांचा खेळ चालणार आहे सर्वांचा मग यामध्ये सर्वात पहिली टाइप बघा एस प्लस व्ही काय म्हणते काय आलं सर एस प्लस व्ही एस व्ही म्हणजे एक सब्जेक्ट आणि एक काय त्यांच्याकडं वर्ब सेंटेन्स हे सब्जेक्ट नसलं तरी नुसत्या वर्बवर सुद्धा सेंटेन्स चालते पण ते आज्ञाती स्वरूपामध्ये गेलेले तिथं पण सब्जेक्ट वेळी धरावा लागतो सब्जेक्ट प्लस वर्ब हे त्याच्यामध्ये आलं समजा मी याच्यात एक्झाम्पल घेतले बघा बर्ड्स फ्लाय पक्षी उडतात बस एवढंच कुठे उडतात काही घेण्याची गरज नाही पाण्यात उडणार नाही येते चला हे कोण झाल्याच्यात सब्जेक्ट हे झाल्याच्यातला वर्ब ही रन्स संपलं ही सब्जेक्ट रन्स काय झालं वर्ब दुसरं घेतलं मी याच्यामध्ये सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर वर्ब आहे आणि त्याच्या पुढे आलेलं आहे बघा याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट सी एवढं नाव लिहिण्यापेक्षा आपण तसं घेतले सीएस म्हणजे हा कोणाची माहिती देणार आहे याची इथली तुम्ही बी चे रूप वापरावे मेन वर्ब म्हणून ती जास्त फायद्याचं राहील या ठिकाणी येणारा पार्ट नाउन असू शकतो त्या ठिकाणी येणारा पार्ट एखादा प्रोनाउन असू शकतो एखादा ऍब्जेक्टिव्ह असू शकतं नाउन फ्रेज असू शकते ते मेंबर राहू शकतात आपण सध्या नाउनचा अभ्यास करतो आपण नाउनला विशेष महत्व देणे समजा मी एक्झाम्पल घेतली बघा राणी इज अ स्टुडंट एवढंच घेतलं बस राणी इज गुड म्हटलं तर ते ऍब्जेक्टिव्ह झालं असत राणी इज अ स्टुडंट मग याच्यातलं हे झालं याच्यातलं वर्ब मग हे कोण झालं याच्यातलं सब्जेक्ट मग हा पार्ट कोणाची माहिती देतोय अ स्टुडंट कोणाची माहिती देतोय हा राणीबद्दल माहिती देतोय म्हणजे हा याच्यातला कॉम्प्लिमेंट काय झालेला आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट किंवा आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतो जास्त करून बीच रुपयानंतर लक्षात ठेवू तिसरी जी टाईप घेतलेली बघा सब्जेक्ट आहे वर्ब आहे ऑब्जेक्ट आहे म्हणजे ओ आले यांच्याकडे ओ एस पी ओ ची टाईप आहे ही म्हणजे इथं येणारा वर्ब हे ट्रान्झिटिव्ह वर्ब असलं पाहिजे त्यातल्या त्यात ते मोनो ट्रान्झिटिव्ह असलं पाहिजे म्हणजे एकच कर्म त्याला वापरता येईल दुसरे कर्म वापरता येणार नाही झाला म्हणजे हा याच्यातला कोणता वर्ब झाला ट्रान्झिटिव्ह वर्ब सकर्मक क्रियापद मग यामध्ये घेतलं बघा बरं मी राणी बॉट अ बुक विकत घेतलं संपलं काय याच्यामध्ये राणी सब्जेक्ट हे वर्ब इंग्लिश मध्ये सब्जेक्ट ओळखणे जवळपास सोपं काम आहे कारण का वर्ब ओळखता आलं की वर्बच्या आधी मेंबर कोण असतो सब्जेक्ट एक तर सब्जेक्ट तो नाउन असतो नाही तर प्रोनाउन असेल एखादा नाउन क्लॉज असं नाही नाउन फ्रेज असं नाउन काय याच्या ठिकाणी तुम्हाला प्रोनाउन वापरायचं असतं तर त्याचं याचंच लिंग याचंच वचन याची विभक्ती त्याला घ्यावी लागेल इथं तुम्हाला ही घेता येणार नाही कारण हे फेमिनाईन जेंडरमध्ये आहे मग काय तर शी बॉट अ बुक अ बुक ह्याच्यातलं काय झालेलं आहे ऑब्जेक्ट नाउन आहे आपलं डिटरमाइनर आहे आर्टिकल आहे त्याच्यामुळे लगेच झालं नऊ चौथा जो पार्ट आहे याच्यामध्ये महत्वाचा तो म्हणजे एक सब्जेक्ट व ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट सर दोन दोन आले सर एस व्ही ओ ओ ची टाईप आली ती एस व्ही ओ ओ ची हो म्हणजे इथे येणार जर तुमचं पहिलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल आणि इकडे डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर प्रेपोजिशन फ्रेज घ्यायची गरज नाही म्हणजे इथं एस व्ही ओ आय आणि इथं कोण झालं डी हे मागे पुढे सुद्धा होऊ शकतात म्हणजे हे झालं असं ओडी इकडे आले तर तुम्हाला तर टू किंवा फॉर प्रेपोजिशन घेऊनच ओ आय वापरावा लागेल त्याशिवाय वापरता येणार नाही शेवटी याला ते काय करते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून गृहित धरतील संपलं म्हणजे यामध्ये एक्झाम्पल आपण घेऊया लक्षात येईल तुमच्या बघा राजू गेव राणी अ रोज काय दिले गेव याच्यातलं काय झालेलं व गेवच्या आधी आलेले सब्जेक्ट मग हे कोणाला दिलं राजू गेव व्हॉट व्हॉट डीड राजू गिव्ह टू राणी काय दिलं त्याने तर अ रोज काय झालं याच्यातलं हे झालं डिरेक्ट ऑब्जेक्ट आणि कोणाला दिलं तर ते राणीला हे झालं याच्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सॉरी यांचा क्रम मागे पुढे करता येईल पण तुम्हाला प्रिपोजिशनचा आधार घ्यावा लागेल म्हणजे तुम्ही याला असे केले राजू
Give a rose to Rani. हे झालं तर मग परत पाठ पाडले आहेतच तुम्ही हे मेंबर हे मागे पुढे झाले हे कोण झाले याच्यातलं एक ऑब्जेक्ट हे झाले त्यातलं इनडायरेक्ट प्रिपोजिशन प्रेझेंट आणि अटॅच झाले हे वर्ब सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. चौथे झालं त्याच्यानंतर पाचवं जे आलेलं आहे आणखी तीन बाकी आहेत एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या म्हटलं मी एवढं रद्द करून टाकतो मग पुढं लिहून घे. हा पार्ट याचा झाला. पाचवा जो पार्ट आलेला आहे त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आहे एक वर्ब आहे एक ऑब्जेक्ट आहे आणि कॉम्प्लिमेंट आहे ते ऑब्जेक्ट हे कोणाची माहिती देणार आहे या ऑब्जेक्टची. जसं मी इथे घेतली बघ बरं शी कॉल्स मी डॉग. तू म्हणतो की शी कॉल्स मी अ डॉग. अ डॉग म्हटलं तर याचा अर्थ ते ऑब्जेक्ट झाला आता म्हणजे तिने माझ्यासाठी कुत्रा बोलवला चालायला आणि ती मलाच कुत्र्या म्हणते दिलं कॉम्प्लिमेंट चांगलं दिलं वाईट दिलं झालं ना. शी कॉल्स मी मग इथे वाटलं तुम्ही काय केलं नाम वापरून टाकाय का नाम राणी कॉल्स राजू डॉग. मग यामध्ये बघा बरं हे वर्ब हे झालं याच्यातलं सब्जेक्ट हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे काही करू नका हे झालं याच्यात कॉम्प्लिमेंट कोणाचं याचं. जर तुम्ही त्याला अ डॉग केलं असतं आर्टिकल जोडलं असतं परत ते ऑब्जेक्ट होऊन बसलं असतं पण या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम आहे कोणाचा एस व्ही ओ ओ चा आणि एस व्ही ओ सी ओ चा. काही जे म्हणतील ना की वी मेड हिम किंग वी मेड हिम अ किंग म्हणायचं नाही इथं आर्टिकलची चूक करायची नाही कॉम्प्लिमेंट येते वी मेड हिम किंग याचा अर्थ हिम आणि किंग वेगळ्या व्यक्तीने येते एकच आहे कारण किंग हे कोणाला लिहिलेलं आहे त्या हिमलाच म्हटलेलं आहे. वी इलेक्टेड हिम मॉनिटर इथं मी आर्टिकल कुठे वापरलेलं नाही ती चूक करू नका. पुढचं बघा सहाव्या क्रमांकाचं आलेलं आहे त्याच्यामध्ये यस वी ए काय म्हणतो सर ए कशाचा आहे सर स्टँड फॉर ए स्टँड फॉर ऍडव्हर्बियल मग ह्या मॅनर असू शकतो प्लेस असू शकतो किंवा एखादा काय असू शकतो टाइम किंवा त्या दोघांपैकी कोणते तिघांपैकी कोणतरी दोघं येऊ शकतात. यस बी ए ही एक टाईप आहे त्याच्यामध्ये पा याच्यामध्ये एक्झाम्पल घेतले आपण राणी वेंट होम राणी वेंट टू होम तुम्हाला म्हणता येणार नाही कारण होम ह्याच्यातलं हे नाउन नाहीये होम ह्याच्यातलं हे ऍडव्हर्ब आहे ऍडव्हर्बच्या आधी तुम्हाला प्रिपोजिशन घेता येणार नाही. जरा बघा हे वेंट ह्याच्यातलं झालं वर्ब आणि ह्याच्या आधी आलेलं एक आहे सब्जेक्ट. मग प्रश्न विचारा तुम्ही मॅनर प्लस टाइम तिघांपैकी एखादा बोध होतोय का शेवटच्या शब्दामध्ये वेअर डीड राणी गो कुठे गेली राणी वेअर डीड राणी हे त्याचं उत्तर काय आलं. मग होम काय झालं याच्यातलं ऍडव्हर्ब ऑफ प्लेस ऍडव्हर्ब काय झालं त्यातलं प्लेस. शेवटची जी टाईप आहे त्याच्यामध्ये बघा बरं सब्जेक्ट आहे वर्ब आहे ऑब्जेक्ट आहे त्याच्यानंतर ऍडव्हर्ब मॅनर प्लेस टाइम पैकी एक जण त्याच्यातला तो घेईन. मग यामध्ये घेतलं बघा मी इथं राजू मेट राणी यस्टरडे यातलं मेड झालेलं वर्ब हे झालं याच्यातलं सब्जेक्ट हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट आणि हे झालं याच्यातलं केव्हा भेटली वेन डीड राजू मीट राणी यस्टरडे यस्टरडे हे याच्यातलं ऍडव्हर्ब आहे. आम्हाला की ऍडव्हर्बची केस काही शिकायची नाही काय ऍडव्हर्बला केसच नसतात आम्हाला फक्त नाउनची केस शिकायची नाउन कोणत्या कोणत्या ठिकाणी येणार या सात स्ट्रक्चर मध्ये ते सुद्धा आम्हाला अभ्यासायचं आहे कारण इंग्लिशमध्ये नाउनला प्रत्यय लागले जात नाही मराठीमध्ये जसं प्रत्ययावरून आपण विभक्तीचा प्रकार बघतो तसं इंग्लिशमध्ये होत नाही. इंग्लिशमध्ये कार्याला फार महत्व आहे म्हणून वर्बच्या आधी कोण आला वर्बच्या नंतर कोण आला ते सुद्धा आम्हाला अभ्यासायला लागले जास्तीत जास्त त्रास आम्हाला वर्बच्या नंतरच आहे. मग चला इथं राजू आलं मग हे कोण झालं याच्यातलं ऍडव्हर्ब ऑफ टाइम
तुम्ही एवढा एक स्क्रीनशॉट. आता काही जणांसमोर प्रश्न निर्माण झाला असेल की सर ही केस एवढी महत्वाची आहे का, तर नाऊनची केस ही प्रोनाऊनसाठी महत्वाची आहे लक्षात ठेवायचं. कारण नाऊन रूप बदलणार नाही, नाऊन फक्त त्याची पोझिशन बदलेन सेंटेन्समध्ये आणि त्याहून त्याची विभक्ती ओळखता येईल. मराठीपेक्षा तर मी तो म्हणतो कित्येक पटीनं सोपी इंग्लिशमधली विभक्ती ओळखणं, कारण यांच्यामध्ये वर्ब शेवटी नसतो वाक्याच्या, वर्ब हा सब्जेक्टच्या नंतर असतो, म्हणजे वर्बच्या आधी येणार मेंबर कोणी. सब्जेक्ट एवढं तरी कन्फर्म झालेलं आहे आम्हाला. मग त्यांना एकेकाला आपण घेण्यास सुरुवात करूया, प्रत्येकाची पोझिशन पाहून घेऊया, कुठं कुठं कोण कोण येऊ शकते पाहावे. त्याच्यामध्ये आपण सेंटेन्स जर घेतला तर यामध्ये सब्जेक्ट हे पाहिलं असेल पहिले, सब्जेक्ट त्याच्यानंतर येणारा मेंबर कोण आहे, वर्ब. वर्बच्या आधी येणारा जो मेंबर आहे सब्जेक्ट आहे. तर बेसिक एवढं लक्षात ठेवा, वर्बच्या आधी येणारं नाऊन किंवा प्रोनाऊन हे कोणत्या केसमध्ये असते, तर ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये असते. नॉमिनेटिव्ह केस ही सब्जेक्टचं काम करते, म्हणून तिला सब्जेक्ट केस देखील म्हणतात. म्हणजे हे कोणाच्या आधी आलं, वर्बच्या आधी आले. मग हे सब्जेक्ट असणारा इथं येणारा नाऊन किंवा प्रोनाऊन हे कोणत्या केसमध्ये चालले गेले, नॉमिनेटिव्ह केसमध्ये गेले. त्याला आपण प्रथम विभक्ती म्हणतो, तिलाच आपण सब्जेक्टिव्ह केस देखील म्हणतो. एक महत्वाचं त्यानंतर आणखी एक लक्ष ठेवायचं की इथे जर ते बीचे रूप असेल, मेन वर्ब अन इज आर वॉज वर बीचे रूप जर आले, यांच्या नंतर येणारा जर एखादा नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल, तर हे कार्य करताना दिसेल तुम्हाला कॉम्प्लिमेंटचे. काही जण काय करतायत की नॉमिनेटिव्ह केस सब्जेक्टचं काम करते, तिला सब्जेक्टिव्ह केस म्हटलं, नॉमिनेटिव्ह केस न कॉम्प्लिमेंटचं काम केलं की तिला कॉम्प्लिमेंटिव्ह केस किंवा कॉम्प्लिमेंट केस हे देखील नावं देणं सुरू झालेले आहे. तर मराठीमध्ये असं विधानपूरक विभक्ती म्हटल्या जात नाही, ती नावं दिले जात नाही. कारण ते माझ्या वाचण्यात म्हणजे काही फक्त म्हणतायत म्हणून पुस्तकामध्ये असं लिखाण दिलेलं नाही. मग कॉम्प्लिमेंट या ठिकाणी सुद्धा नाऊन प्रोनाऊन येऊ शकते का, तर हो नाऊन किंवा प्रोनाऊन या ठिकाणी येऊ शकते. ही पण मात्र तुम्ही नॉमिनेटिव्ह केसच म्हणायची, कारण यांचा काही वर्बशी संबंध येत नाही, यांचा डायरेक्टपणे यांच्याशी संबंध येईल. पण नॉमिनेटिव्ह केस दोन ठिकाणी काम करताना दिसते आता आम्हाला सध्या. कुठे आहे, वर्बच्या आधी ती काय झालेली इकडे नॉमिनेटिव्ह केस सब्जेक्टचं काम करत, वर्बच्या नंतर ती कशाचं काम करत, कॉम्प्लिमेंटचं काम करताना नॉमिनेटिव्ह केस देखील आम्हाला दिसेल. दोन ठिकाणी काम मिळालं नॉमिनेटिव्ह केसला. त्याच्यानंतर आणखी दुसरी गोष्ट आपण पाहूया. हे तर क्लिअर झालं, याच्यामध्ये हे सब्जेक्ट आलेलंच आहे, प्रॉब्लेमच नाही. हे वर्ब आहे, इथले मेंबर हे ठरलेले आहेतच आता हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये. पण वर्बच्या नंतर आता बघा बरं, हा तुमचा मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. मोनो म्हणजे एक, मोनोचा अर्थ काय, एम ओ एन ओ, मोनो म्हणजे एक, मोनो ट्रान्झिटिव्ह एकच कर्म असणार असेल. मग इथे येणार हे जे ऑब्जेक्टचं काम करणार आहे, इला असता आपण ऑब्जेक्टिव्ह केस म्हटलेला आहे, इथं नाऊन किंवा प्रोनाऊन याला आपण ऍक्युझेटिव्ह केस देखील म्हणतो. आपण फक्त केस त्यांची निवडून देतो एक ठिकाणी, इथं तुमचं नॉमिनेटिव्ह केस म्हटलं नाऊन किंवा प्रोनाऊन असत. नंतर आपण नाऊनच्या जे प्रोनाऊन सुद्धा वापरून पाहू, एकेकाला मैदानात घेऊन स्पेशल स्पेशल नॉमिनेटिव्ह केसचा अभ्यास करायचा. तिसरं जे आहे, मी याच्यातला सब्जेक्ट घेतले, सब्जेक्टच्या नंतर वर्ब घेतले, आपण बघा पोझिशन कशी बदलली. इथं एक ऑब्जेक्ट घेतले, इथं एक ऑब्जेक्ट घेतले, असे दोन ऑब्जेक्ट आम्ही घेतले होते. दोन ऑब्जेक्ट म्हणजे याचा अर्थ हे वर्ब तुमचं डाय ट्रान्झिटिव्ह होते, दोन, म्हणजे त्याला आपण द्विकर्म क्रियापद म्हणतो. या ठिकाणी एक ऑब्जेक्ट येईल, मग हे जण आपण असं म्हणजे हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट याला लिहूनच टाकू, सर ते आपण समजण्यासाठी. बस इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या ठिकाणी नाऊन किंवा प्रोनाऊन येईल तर ते डेटिव केसचं कार्य करेल, आणि हे जे ऑब्जेक्ट आहे हे तुमचं डिरेक्ट ऑब्जेक्ट आहे, या डिरेक्ट ऑब्जेक्टला तुम्ही ऍक्युझेटिव्ह केस म्हणता. हीच ऑब्जेक्टिव्ह केस हे आपण अभ्यास. आणि हे जर मागे पुढे झाले तर आपल्याला माहिती हे टू किंवा फॉर प्रेपोझिशन जोडले जाते, पण इथं तुम्हाला टू फॉर जोडता येणार नाही. जर तुम्ही मागे पुढे केले तर
समजा तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्ट आधी घेतले आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर घेतले, तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला टू किंवा फॉर प्रिपोजिशनच तुम्हाला नाउन किंवा प्रोनाउन वापरावं लागेल. ही केस मात्र कोणती राहणार, डेटिवच राहणार, बदलणार नाही. ही तुमची ऍक्युझेटिव्ह केस होईल आणि हे तुमची कोणती होईल, डेटिव्ह केस होईल. तसं पाहिलं तर नामामध्ये रूपात कुठंही फरक पडताना दिसणार नाही, फक्त पोझिशन लक्षात ठेवायचं. इकडे पॅसिव्हची रचना आली तरच तुम्ही ऍब्लेटिव्ह केसचा अभ्यास करणार, अन्यथा करणार नाही. म्हणजे सध्या महत्वाचे कोण झाले आमच्याकडं, नॉमिनेटिव्ह केस, त्याच्यानंतर येणारी कोणती केस आहे ऍक्युझेटिव्ह केस, पुढं आलेली डेटिव्ह केस, ऍब्लेटिव्ह केस. ऍब्लेटिव्ह केस नंतर आम्ही खरा अभ्यास करणार ते म्हणजे पजेसिव्ह केसचा. पजेसिव्ह केसचे 10 ते 12 नियम आम्हाला अभ्यासायचे आहेत. पजेसिव्ह केस यापैकी कुठल्याही ठिकाणी, म्हणजे ती सब्जेक्टच्या ठिकाणी एखाद्या नामाच्या आधी सुद्धा येऊ शकते, ऑब्जेक्ट ठिकाणी एखाद्या नामाच्या आधी सुद्धा येऊ शकते, कॉम्प्लिमेंटमध्ये सुद्धा एखाद्या नामाच्या आधी ती येऊ शकते. पजेसिव्ह केसचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. ती देखील कॉम्प्लिमेंटचं काम करू शकते, त्या ठिकाणी येणारं नाम ते सुद्धा आपण पाहणारच आहोत. पजेसिव्ह केसच्या नंतर जी येते ती म्हणजे नॉमिनेटिव्ह ऑफ अड्रेस, ज्याला आपण वोकेटिव्ह केस म्हटलं होतं, ते आपण आधी सुद्धा पाहिलं की संबोधनाच्या रूपात राहील, वाक्याच्या सुरुवातीला वापरलं जाईल, ती काही वाक्याचा भाग नसणार आहे. त्याला उद्देशून ती काय केलेलं असतं, वाक्य केलेलं असते, हे सुद्धा आपण पाहणार आहोतच. तर एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या आपण, याच्यामध्ये एकेका मेंबरला घेऊया. नॉमिनेटिव्ह केस, नॉमिनेटिव्ह केस मध्ये सुद्धा 3-4 पद्धतीने ती कशी कशी पुढे पुढे पोझिशन बदलू शकते ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. पहिली केस आहे ती म्हणजे नॉमिनेटिव्ह केस. तिला आपण सब्जेक्टिव्ह केस देखील म्हणू. प्रथमा कुठे येईल ही सामान्यतः नाउन किंवा प्रोनाउन हे कुठे येणं आवश्यक आहे, तर वर्बच्या आधी. पहानबरेच्या मध्ये महत्वाचं सामान्यत वाक्यात क्रियापदा आधी येणारे नाउन किंवा प्रोनाउन हे नॉमिनेटिव्ह केस मध्ये असते. आता हे सब्जेक्टचं काम करणार म्हणून सब्जेक्टिव्ह केस म्हणून, वर्बच्या आधी ते येणारे नाउन किंवा प्रोनाउन नॉमिनेटिव्ह केस मध्ये. मग सामान्यतः कर्ता हा कुठं असतो, तर वाक्यामध्ये क्रियापदाच्या आधी. इंग्लिश मधला हा नियम तरी आहे. बरोबर, म्हणजे या केस मधील नाउन किंवा प्रोनाउन हे सब्जेक्टचं कार्य करते. सब्जेक्ट हे सामान्यतः कुठे, वर्बच्या आधी आहे हे आपण आताच पाहिलं. बघा, सब्जेक्ट याची पोझिशन जनरली कुठं आहे, वर्बच्या आणि पुढे कोणी येऊ याच्या आधी येणार हे नाउन किंवा प्रोनाउन बघायचं आहे. त्यातलं एक्झाम्पल, राणी इज लेझी, आपल्या वर्बच्या पलीकडे जायचं नाहीये, अलीकडेच कार्यक्रम चालू ठेवायचा आहे. चला, हे काय झालं, वर्बच्या आधी कोण आलं, सर राणी. राणी कोण, याच्यातलं सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे, नाउन आहे की नाही आहे, कोणती केस आहे, नॉमिनेटिव्ह केस आहे. म्हणजेच कोणती केस आहे, सब्जेक्टिव्ह केस आहे. मग याच्या ऐवजी आम्हाला सरनाम वापरता येईल का, तर हो. बघा, याच्यामध्ये नाम तुम्हाला भिन्न भिन्न दिसले तरी ही सरनाम मात्र मर्यादित आहेत. आणि आपण एवढं लक्षात ठेवायचं की सर्वच नामे ही तुमची थर्ड पर्सन मध्ये असतात. मग सिंग्युलर असेल तर थर्ड पर्सन सिंग्युलर मधलं प्रोनाउन वापरा, आणि प्लुरल असतील तर थर्ड पर्सन प्लुरल मधले वापरा. आपण एकूण सर्वनाम असे लक्षात ठेवायचे ना, आपण कोणते कोणते हे सब्जेक्टिव्ह केस मध्ये असणार, नॉमिनल केस मध्ये प्रोनाउन्स कोणते कोणते, आय, त्याच्यानंतर आलं वी, त्याच्यानंतर यू, पुढे आलं ही, शी, इट, आणि लास्ट वन दे. ही जी प्रोनाउन्स घेतलेली आहेत आपण, ही नॉमिनेटिव्ह केस मध्ये आहेत, जी सब्जेक्टचं काम करू शकतील. मग याच्यातलं राणीसाठी तुम्ही आय वापरणार आहात का, जरी कोणाचं नाव राणी असलं तर ते आय वापरणार आहेत का, वाक्यातलं राणी म्हणजे तीच राणी आहे का, तर नाही.
म्हणजे याच्यातले हे मेंबर तर गेलेलेच आहेत, मग आता तीन पैकी कोण घेणार आहे, हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, पण त्याचं पण तुम्हाला जेंडर पाहावं लागेल ना, राणी हे फेमिनाईन जेंडर मध्ये आहे, मग त्यासाठी तुम्हाला काय लागेल तर शी घ्यावे लागेल. मग बरोबर, शी इज लेझी तुम्ही असं वापरलं तरी तुमचं सेंटेन्स तयार होतो. म्हणजे आपल्याला नामाची विभक्ती यासाठी शिकायची की नामाच्या ऐवजी आम्हाला सर्वनाम वापरायला शिकायचं आहे, विसरू नका. म्हणजे आम्हाला प्रोनाऊन पुढचा पार्ट येणार आहे, येऊ घातलेला आहे, त्याची आधीपासूनच आम्हाला नांदी घातलेली इथं. एक दुसरं घेतला मी याच्यामध्ये, द पुअर आर लॅबोरियस. काय म्हणतील आ काय वर्ब सर, याच्या आधीचा, याचं काय करायचंय सर आता. मग मी तुम्हाला पर्याय दिला, वी घेणार आहात का यू घेणार आहात का दे घेणार आहात. आपण बरंच लक्षात ठेवायचं की नाऊन हे थर्ड पर्सन मध्ये असतात, नाऊनच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागल, थर्ड पर्सन वरच घ्यावं लागल. मग सांगा इथं आर आय हे नाऊन आहे की नाही ते कन्फर्म करून घ्या. हे आधीच्या तासानं सुद्धा पाहिलं ना आपण, हे डिटरमाइनर आर्टिकल आलेलं आहे, मग हे पुअर ऍब्जेक्टिव्ह नाही आहे, आता हे नाऊन झालेलं आहे की प्लुरल नाऊन झालेलं आहे. म्हणजे इथं येणारा हा मेंबर सब्जेक्ट आहे आणि हा कोणत्या केसमध्ये आहे, नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे. यासाठी तुम्हाला काय आपलं लागेल दे. मी आणखीन एक उदाहरण घेतलंय, द चाइल्ड इज क्राइंग. मग यासाठी प्रोनाऊन वापरत नाही का आपण, वापरतो ना. मग परीक्षेवर प्रश्न विचारतात, द चाइल्ड इज क्राइंग बिकॉज बिकॉज डॅश हंग्री. भुकेलोय म्हणून रडताय. मग कोण, मग याच्यामध्ये ते पर्याय देतो तुला, ही घेशीन का शी घेशीन का एक घेशीन. सर याचं जेंडरच मेन्शन नाहीये, बघा बरं, इज क्राईंग हे वर्ब आहे, याच्या इथे येणार हे कोणी, याच्यातलं सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट हे कोणत्या केसमध्ये, नॉमिनेटिव्ह केसमध्ये. मग याच सब्जेक्टला परत वापरायचं असेल तर त्याच नाऊनला परत घेता येणार नाही. मग सब्जेक्टच्या ठिकाणी काय करायला लागेल तुम्हाला, प्रोनाऊन घ्यावं लागेल. प्रोनाऊन काय घेतलं तुम्ही, इट. द चाइल्ड इज क्राईंग बिकॉज इट इज हंग्री. त्याचं जेंडर निश्चित नसल्या कारणानं आम्ही कोणाकडे गेलो, पुढे नपुंसक लिंगीकडे गेलो, न्यूट्रल जेंडरकडे. यातलाच आणखीन बघूया आपण की ते म्हणजे काहींनी असं डोक्यात ठरवलं की वर्बच्या आधी, सोपी पद्धत काय म्हणजे वर्बच्या आधी, वर्बच्या आधी, वर्बच्या आधी कोण असतो, सब्जेक्ट असतो. वर्बच्या आधी सब्जेक्टिव्ह केस असते, वर्बच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केस असते, लगेच तरक लावून मोकळे. तसं करायचं नाही. आता थोडस लक्ष द्यावे, खास करून डिग्रीमध्ये. डिग्री हा व्याकरणातील घटक आहे, तुलनेसाठी वापरतात. पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्री लक्षात ठेवायची. दोन कर्त्यामध्ये एकाच गुणावरून तुलना होत असेल तर काय करायचं हे आपल्याला खास करून बघायचं. डिग्रीमध्ये किती दोन कर्त्यांमध्ये, दोन कर्त्यांमध्ये ते पण एकाच गुणावरून तुलना करताना as किंवा than हे कंजंक्शन आहेत. as किंवा than नंतर चे नाऊन किंवा प्रोनाऊन हे सब्जेक्टिव्ह केस मध्ये वापरावे. काय म्हणतील आता हे सब्जेक्टिव्ह केस मध्ये वापरावे म्हणजे काय, अबे नॉमिनेटिव्ह केस मध्ये वापरावे. कारण इथं बघ ना, आधीच लिहून ठेवलं किती करते ते दोन, आणि काही नेमकी तेच लक्षामध्ये येत नाही डिग्री मध्ये तुलना करताना, सगळा गोंधळ. मस्त पैकी एक्झाम्पल पाहून आपण डिग्रीचे त्याच्यामध्ये ताणच नाही घ्यायचा. बघ मी इथे घेतलं आहे, राजू इज लेझियर दॅन राणी. दॅन आले, आले कोणाची तुलना कोणाशी सुरू आहे, सर राजू राणी यांच्या तुलना चालू. काय ते दोन्ही पण सब्जेक्ट आहे. बघ बरं, हे वर्ब आहे, हे याच्यातलं सब्जेक्ट आहे, पण आम्ही तुम्हाला भरायला दिलं, बघ बरं हे राजू साठी तुम्ही ही घेणार आहात का हेम घेणार आहात. मुद्दा पर्याय दिला, राणीसाठी तुम्ही शी घेणार आहात का हर घेणार आहात. इकडची रिकामी जागा आम्ही तुम्हाला कधीच देणार नाही, कारण तुम्हाला ओळखता आलं की हे हीच आहे 100%. तिकडंच मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्या. सांगा आता, राजू इज लेझियर दॅन शी, राजू इज लेझियर दॅन हर.
राजू इज लेजियर दॅन शी, राजू इज लेजियर दॅन हर, दॅन हर, दॅन हर, दॅन शी, दॅन हर, दॅन हर, छान वाटतं करणारा, दॅन हर, राजू इज लेजियर दॅन हर, हे करेक्ट आहे सर, हेच स्पोकन फॉर्म मध्ये किती ते बरोबर वाटत, रिटर्न मध्ये ते चालणार नाही, ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे, कारण या सब्जेक्टची तुलना या सब्जेक्ट चालू आहे, कारण याच्या पुढचं जे वर्ब होत ते तुम्हाला काय केलं याच्यामध्ये गाळलेलं आहे, अध्यारूप स्वरूपात ठेवलेलं, गुप्त स्वरूपात ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये दिसलं नाही. दोन कर्त्या तुलना एका गुणाहून चालू आहे, त्याच कारणाने इथं सेकंड फॉर्म वापरलेलं आहे लेझियर. मग आता इथं सांगा बरं, इथं हर येणार नाही, उत्तर कोणता नशी, सर म्हणजे विचित्रच वाटायला सर ते येत होणारच नाही. राजू इज लेझियर दॅन शी, त्याचं कारण काय की हे वर्बच्या आधी आलेलं सब्जेक्ट आहे, काही म्हणजे सर वर्बच्या नंतर सब्जेक्ट नसतो, वर्बच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केस असते, तसं नाहीये, हे पण वर्बच्या आधी आलेलं ते वर्ब दिसत नव्हतं. मग सर ते द्यायचं नाही का, तुम्ही लिहायचं नाही का, तुम्ही लिहिलं असतं चुकलं असतं का, अरे त्याच्यात तर फसवेगिरी असते. मग हे कोण झाले त्यातलं, म्हणजे हे एक सब्जेक्ट आणि ते एक सब्जेक्ट, किती सब्जेक्ट झाले, दोन, सब्जेक्ट वन, सब्जेक्ट टू. तुम्हाला डायरेक्ट मी प्रोनाऊन दिलं तर पा बरं जमतंय का, यू आर टॉलर दॅन मी, हे बरोबर आहे का, यू आर टॉलर दॅन आर, असं सुद्धा सेंटेन्स देतील तुम्हाला, करेक्ट काय इनकरेक्ट, ग्रॅमॅटिकली कोण करेक्ट आहे ते सांगा. स्पोकन फॉर्मला गेलंच नित्य स्पोकन फॉर्म, स्पोकन फॉर्म मध्ये तुम्हाला फर्स्टच बरोबर वाटणार, यू आर टॉलर दॅन मी, यू आर टॉलर दॅन मी, पण त्याला रिझन देऊ ना आपण, काहीतरी रिझन द्यायला काहीतरी, काहीतरी कारण देऊन सांगू ना आपण त्याला, काय कारण त्याच्या मागे हे पहिलं वाक्य चूक आहे म्हणून. याच्यामध्ये दोन कर्त्यात तुलना चालू आहे बघा, हे एक सब्जेक्ट आणि हे एक सब्जेक्ट आहे, दोन सब्जेक्ट मध्ये तुलना चालू आहे कशावरून, एकाच गुणावरून, त्याचं आपण सेकंड फॉर्म वापरलेलं आहे, म्हणून हे इथं होणार नाही, कारण आम्हाला कोण पाहिजे याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह केसवाला पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह केसवाला चालणार नाही. हे फक्त आपण नॉमिनेटिव्ह केसमधून एक दोन गोष्टी पाहिल्या, आणखीन आपण नॉमिनेटिव्ह केसच्या पाहणार आहोत, तर एवढं स्क्रीनशॉट. आता अत्यंत महत्वाची, आपण नाऊनची केस एवढी डिटेलमध्ये का शिकतोय, त्याचं कारण आहे त्याचे ग्रॅमॅटिकल यूज एक्झाममध्ये विचारतात, ते केस म्हणून विचारत नाहीत आपल्याला, नाऊनच्या खाली अंडरलाईन करून ते केस नाही विचारणार आपल्याला, एक तर केसच्या ऐवजी त्या नाऊनच्या ऐवजी प्रोनाऊन वापरून दाखवा, किंवा त्याचं सेंटेन्समध्ये करेक्ट यूज आम्हाला करून दाखवा. आता बघा एक सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये की इट इज ची रचना तुम्हाला येताना दिसेल, मी स्पष्टीकरण देतोय नंतर तुम्हाला सांगतो. इट इज म्हणजे याच्यामध्ये डमी सब्जेक्ट आलेला आहे, डमी वर्ब आलेला आहे, मग याच्यातला रिअल सब्जेक्ट रिअल वर्ब बाकी येणार, आणि तो बघा इज हे बीचं रूप आहे की नाही, आहे बीच्या रूपाच्या नंतर तो तुम्हाला कॉम्प्लिमेंट सारखा वाटेल, पण तो त्यातला रिअल सब्जेक्ट असतो. ही एक रचना याच्यामध्ये जास्त करून प्रसिद्ध लागली की कर्त्यावर विशेष भर देण्यासाठी ही रचना केलेली आहे डमी सब्जेक्टची, म्हणजे कर्ता इथं बाकी आहे हा, म्हणजे इथं येणार हे नाऊन किंवा प्रोनाऊन जे असेल ते कोणत्या केस मध्ये असेल, ते नॉमिनेटिव्ह केस मध्ये असेल, त्याला पुढे जाऊन तुम्ही सब्जेक्ट म्हणू शकता याच्यातला. काय म्हणजे वर्बच्या नंतर सब्जेक्ट कसं काय गेला आहे, तर कॉम्प्लिमेंट म्हणून तुम्ही वापरा वाटलं तर, पण आहे कोणती केस, नॉमिनेटिव्ह केस. मग याच्या पुढे खरं काय आलं बघा बरं, याच्या पुढे जो येतोय तो म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. काय म्हणते ऍडजेक्टिव्ह क्लॉज, रिलेटिव्ह क्लॉज, ही नावं तुम्ही घेता ना सर. आता ऍडजेक्टिव्ह क्लॉज, रिलेटिव्ह क्लॉज हा हु या रिलेटिव्ह प्रोनाऊन पासून चालू होईल ह्या रचनेमध्ये. रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणचं, हु. रिलेटिव्ह प्रोनाऊन आपण संबंधी सर्वनाम म्हणतो, ते आपण मराठी पुढे पुढे शिकणारच आहोत, आणि इंग्लिशमध्ये पण आपण पुढे प्रोनाऊन या पार्टमध्ये येणारच आहोत. इथलं जे हु रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, हु हे स्वतःच याच्यामध्ये सब्जेक्ट आहे सब्जेक्टिव्ह केस मध्ये, पण ते क्लॉज मधला क्लॉज आहे, म्हणजे हे एक क्लॉज आहे एवढा हा मेन क्लॉज आहे, त्याच्यामध्ये आणखीन एक क्लॉज आहे त्याला छोटा पार्ट, त्याच्यातला पार्ट इन द पार्ट. मग बघा हे हु, मग हे हु कोणाशी संबंधित आहे, या नाऊन किंवा प्रोनाऊनशी संबंधित आहे, याचा अर्थ याची जी केस आहे तीच याची केस आहे, याचीच त्याला मिळालेली आहे. मग पुढे काय झालं, याच्यामध्ये येणारा जे वर्ब आहे, या क्लॉजचं जे वर्ब आहे, म्हणजे या सब्जेक्टचं जे वर्ब आहे, हे इनडायरेक्टली याचं आहे, म्हणजे ते कोणाचं इनडायरेक्टली यांचं सुद्धा आहे.
मग परीक्षा काय करतो माहितीये का, की यांना इथल्या इथली तो केस विचारत नाहीये, इथली रिकामी जागा टाकतो आणि इथून त्याच्यावर तो वार करतो आणि सांगा याचा संबंध कसा लागणार, किंवा सेंटेन्स करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते देखील विचारतायत ठिकठिकाणी चुका करून. मग याच्यामध्ये डमी कोणे इट इजची रचना आहे. काही जण सब्जेक्ट म्हणा कॉम्प्लिमेंट म्हणा, शेवटी हे कोणती केस आहे, नॉमिनेटिव्ह केस मध्येच राहणार, ते ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये वापरायचं नाही. समजा मी इथं एक्झाम्पल दिले, मी मुद्दा स्पष्टीकरणच करून सांगितलेलं आहे, म्हणजे हे जास्त करून स्ट्रक्चर लक्षात येईल, याचा संबंध डायरेक्ट कोणाशी लागलेला आहे, या नाऊन किंवा त्यानुसार ते बदला. बर एक्झाम्पल म्हणून मी घेतलंय, इट इज राजू who has helped me. सरळ सांगा ना हो, कोणी मदत केली, राजू हॅज हेल्प मी, राजूने मला मदत केली. तर काही जण असं खायच्या वेळी असं फिरून बोलत, ज्याने कोणे मला मदत केलेली आहे तो राजू आहे. इट इज राजू हु हॅज हेल्प मी, त्याने मला मदत, म्हणजे इथं त्याच्यावर विशेष भर देण्यासाठी ही रचना वापरलेली आहे. मग हे जर डमी झालं यांचं तर कोणी विचारणार नाहीये, मग याचाच विचारतील ना ते, केस कोणती आहे सांगता पाहिजे, ही नॉमिनेटिव केस आहे, म्हणजे या ठिकाणी तुला ही वापरायचंय का हिम वापरायचंय ते त्यावरून कळत की तुला केस व्यवस्थित कळते की नाही कळते. ज्याला नॉमिनेटिव्ह केस आहे लक्षात ठेवायचं, इथं कोण यायला पाहिजे, ही, इट इज ही, इट इज ही, कारण आपण बघितलं याला पुसून टाकलं आणि याला पुसून टाकलं तर हिम हॅज असं होणार नाही, ते ही हॅज. आणि हे हॅज कोणामुळे आलेलं आहे, हुमुळ, पण हुच जेंडर लक्षात ठेवायचं, कोणामुळे ठरलं, राजूमुळे ठरलेलं आहे, याचच जेंडर त्याला द्यावे लागेल, याचच पर्सन त्याला द्यावे लागेल, याचा संबंध कोणाशी आलेला, याच्याशी. म्हणजे इथं कोणाला, हे जर नॉमिनेटिव्ह केस मध्ये समजा आता मी इथं उदाहरण दिले, रिकामी जागा ठेवतो, इट इज डॅश हु डॅश डन द वर्क, परीक्षकाच्या आवडत आहे, बरं तीन चार वेळेस आल्या आतापर्यंत, सेट सुद्धा बदलत नाहीत त्यांची. इथे कोण येणार, आम्ही सांगितलं इथे तुम्हाला प्रोनाऊन वापरायचा आहे, इथे तुम्हाला वर्ब वापरायचा आहे, आम्ही रिकामी जागा ठेवून दिलेली आहे, त्यातला पहिला पर्याय आम्ही इथं देऊ लगेच तुम्हाला, सगळं इथे तुम्हाला मी घ्यायचंय आणि तिकडे तुम्हाला हॅज घ्यायचंय, दुसरा पर्याय दिलेला आम्ही इथं मी घ्यायचंय तिथे घ्यायचंय हॅव, तिसरा पर्याय दिलेला आम्ही तुम्हाला आय घ्यायचंय पुढे घ्यायचंय हॅज, चौथा पर्याय दिलेला आम्ही आय घ्यायचंय पुढे घ्यायचंय हॅव. आम्ही असे पर्याय द्यायच्या ऐवजी हे तुम्हाला याच्यात आम्ही भरून सुद्धा दिले असते, बघा मी याला भरून दिलं असतं काय, इट इज मी हु हॅज डन द वर्क, इट इज मी हु हॅव डन द वर्क, इट इज आय हु हॅज डन द वर्क, इट इज आय हु हॅव डन द वर्क. पण डोकं लागून कायचं, इट इज आय का इट इज मी, काय म्हणते मी बऱ्याच वेळ सांगितलं इट्स मी, इट्स मी, इट्स मी का इट्स आय, स्पोकन फॉर्म मध्ये इट्स मी, इट्स आय, इट्स आय, म्हणजे याचा अर्थ हे तर दोन नमुने याच्यात गेले. आता जर इथं तुम्ही आय वापरले तर इथे तुम्हाला काय वापरायचे, ह्या वापरायचे का हॅज वापरायचे, ह्या वापरायचे का हॅज वापरायचे, बघ आय हॅज असत का आय हॅव असत, आय हॅज काय हॅव, काही जण लक्षात येते सर सिंग्युलर मध्ये हॅज असत, पण ते ही शीट साठी असत किंवा सिंग्युलर नाउन साठी असत, आय सोबत हॅज वापरता येणार नाही. मग काय करावं, आय हॅव, I have, उत्तर काय त्याच्यामध्ये आय हॅव काय झालं, इट इज आय हु हॅव डन द वर्क. आता एक सेंटेन्स दिलंय बघा बरं मी, इट इज आय हु इज लेझी, हे बरोबर आहे का, इट इज आय हु एम लेझी, हे बरोबर आहे, या दोघांचं सांगा करेक्ट कोण, पण काही म्हणतोय सर पहिलं झकास वाटायला पाहिजे सर, इट इज आय हु इज लेझी, इट इज आय हु इज हु इज, छान वाटत हु इज लेझी, चूक का,
कारण तुम्ही याला पुसून टाक परत, याला दोघाला पुसून टाका, वाचा आय इज लेजी का आय एम लेजी, आय एम लेजी याचा अर्थ हे एम चा संबंध वरजी आलेला याच्याशी आला. उद्या जर त्यांनी विचारलं सांगा याची केस कोणती आहे, तर याची केस सब्जेक्टिव्ह काय म्हणजे याचं जेंडर कोणतं आहे, याचं पर्सन कोणतं आहे तुम्हाला सांगतायला पाहिजे. अरे हे आय नुसारच याचं पर्सन तू धारण करण, इथं हु सुद्धा तुमचं फर्स्ट पर्सन मध्येच आहे. कस काय आय म्हणून, कारण ही गोष्ट याची याला लागू याची अर्थ ही गोष्ट याची याला लागू आहे. इथला हा गोंधळ टाळला एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि शेवटचा आपण नॉमिनेटिव्ह केसचा घेऊ आणि आज थांबू. शेवटचा एक दोन चार मिनिट इमॅजिनरी कंडिशन किंवा एखादी इम्प्रोबॅबल कंडिशन मध्ये ते वापरलं जाते ही एक रचना आहे. या इमॅजिनरी कंडिशन मध्ये इफ क्लॉज वापरला जातो. बघा इथं इथं मी घेतलं समजा इफ आय वर, यांच्याकडे रचना स्पेशल वर काय म्हणते सर, आय सोबत वॉज ऐकलंय आम्ही, आय सोबत एम ऐकलंय, तुम्ही वर कसं घेतलंय. ही इमॅजिनरी कंडिशन मध्ये स्थिती असती आय वर, इथं आयच नाही, तुम्ही कोणताही सब्जेक्ट जरी वापरला इतर कोणताही नाऊन किंवा प्रोनाऊन वापरलं तरी इथं तुम्हाला वरच घ्यावं लागते. हीच खासियत आहे यांची. बघा इथं इफ आय वर आणि इथे येणारं नाऊन किंवा प्रोनाऊन हे तुम्हाला नॉमिनेटिव्ह केस मध्ये घ्यावं लागेल ना. तसं हे कशाचं रूप आहे, इथं बीचं रूप आहे. यापुढं मेन क्लॉज मध्ये काय राहील, तर इथे परत हा सब्जेक्ट म्हणजे परत मी इथं आय ला वापस घेऊन टाकतो. बघा इथं आय आणि इथे वूड प्लस रूट फॉर्म क्रियापदाचं मूळ हे वाक्य चालू. म्हणजे इमॅजिनरी कंडिशनची खास करून जोडी लक्षात ठेवायची, वर आणि उडची रचना याच्यामध्ये आवश्यक आहे. पण आमचा फोकस तिथं नाही, आमचा फोकस तिथे नाऊन किंवा प्रोनाऊन. काहींचं असं म्हणणं आहे की तो ऑब्जेक्टिव्ह केस पण चालेल, पण ही खरी कोणती पाहिजे तर तुमची नॉमिनेटिव्ह केस. समजा एक्झाम्पल दिलं बघा, इफ आय वर, मी इथं दिलंय राजू, आय वूड हेल्प यू, म्हणजे याचा अर्थ राजून तुला मदत केलेली नाहीये, पण मी जर राजूच्या ठिकाणी असतो, इफ आय वर राजू आय वूड हेल्प यू, मी मदत केली असती. कल्पनेतच चाललंय सगळ्या गोष्टी, इम्प्रोबल कंडिशन मध्ये चालल्यात, अनरियल चालल्यात सगळ्या. म्हणजे इथं वर च्या आधी आलेले सब्जेक्ट, मग हा कोण याच्यातला, काय म्हणते सर हा तर कॉम्प्लिमेंट आहे याच्यातला. मग कॉम्प्लिमेंट कोणत्या याच्यामध्ये असतं, ऑब्जेक्ट केस मध्ये असतं, कॉम्प्लिमेंट नॉमिनेटिव्ह केस मध्ये असतं. मग जरी हे याच्यातलं कॉम्प्लिमेंट असले, पूरक असले, तरी ते तुम्हाला कोणत्या केस मध्ये ठेवावं लागेल, नॉमिनेटिव्ह केस मध्ये ठेवावं लागेल. आणि मग राजूसाठी तुम्ही ही घेणार आहात का हिम घेणार आहात असं विचारलं, तर तुम्हाला हिम घेता येणार नाही. काय घ्यावं लागेल, ही. इफ आय वर ही, इफ आय वर ही, आय वुड हेल्प यू, मी तू असतो तर मदत केली. पण या ठिकाणी तुम्ही वापरलं, पण सर्व ठिकाणी तुम्ही कॉम्प्लिमेंट मध्ये येणाऱ्या नॉमिनेटिव्हच्या ऐवजी, म्हणजे त्याच्यामध्ये नाऊनच्या ऐवजी प्रोनाऊन वापरू शकत नाही. समजा बघा इथं मी दिलंय राणी इज अ स्टुडंट, हे वर्ब आहे, हे याच्यातलं सब्जेक्ट आहे आणि हे याच्यातलं कॉम्प्लिमेंट आहे, हे याच्यातलं नॉमिनेटिव्ह केस आहे, ही पण याच्यातली नॉमिनेटिव्ह केस आहे. पण आता प्रोनाऊन तुम्ही कुठे वापरणार आहात, इथंही नाऊन आहे, इथंही नाऊन आहे. या ठिकाणी तुम्ही प्रोनाऊन वापरलं, काय केलं तुम्ही, शी. मग इथं पण तुम्ही प्रोनाऊन वापरू शकता का, तुम्ही असं करा शी इज अ शी, शी इज अ शी होईन का, काय म्हणते नाही शी 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 किती आहे, किती आहे, किती आहे, असं करता येणार नाही. याचा अर्थ कॉम्प्लिमेंट मध्ये येणाऱ्या प्रत्येक नामाचे तुम्हाला सर्वनामात रूपांतर करता येणार नाही. याच्यात नक्की असं फक्त कुठं कुठं चालणार आहे, तुमचं इमॅजिनरी कंडिशन मध्ये चालन, बीच्या रूपानंतर येणार, किंवा इट इजच्या रचनेमध्ये चालन, जे आता याच्या आधी आपण घेतलेली आहे, डब्ल्यू सब्जेक्ट इट इज होतं. चला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय वापरता येणार नाही, प्रोनाऊन वापरता येणार नाही.